सांगा 40 गावांचा पाण्याचा प्रश्न बरोबर ना, गेल्या लोकसभेला यावर आपण चर्चा केली होती। तुम्ही छाती ठोकपणे सांगितलं सुटलाय, सुटणार, सुटलेला आहे काय नेमकं। आता त्यांनी एवढा आक्रोश केला, तुम्ही देखील बोला, हे देखील त्याकरता दोषी, तुम्ही देखील त्याकरता दोषी आहात, उत्तर द्या। गेल्या टायमाला पण तुम्हाला लोकसभेला मी उत्तर दिलं होतं, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब 2 ते 3 वेळा मुख्यमंत्री होते, याच भागातून निवडून गेलेले होते, त्यांनी हा प्रश्न सोडवलेला नाहीये। माझी एक विनंती आहे या समोर असलेल्या तुतारीच्या गटाला, माझी विनंती आहे की आदरणीय दादांना एकदा मुख्यमंत्री शरद पवारांनी हा म्हणून ह्या विधानसभेला शब्द द्या। 40 गावाचा प्रश्न नाही, 80 गावाचा प्रश्न सोडवल्याशिवाय अजितदादा राहणार नाहीत, लक्षात ठेवा। शिक्षणाचा प्रश्न, पाणी प्रश्न 40 दादा किती वर्ष इथे आमदार आहेत? दादा सात वेळा आमदार झालेले, सुटलेला आहे प्रश्न, सुटलेला आहे। 40 गावातील जवळजवळ 50% गावांचा प्रश्न सुटलेला आहे। तुम्ही 50 गावातील मुलाखती घेतल्या, तरी तुम्हाला पाण्याचा प्रश्न सुटलेला दिसेल। जानाई शिरसा योजना असेल, पुरंदर योजना असेल, रावणगावच्या तळाची योजना असेल, ही किती कोटी जानाई शिरसा योजना मंजूर झालेली, 450 कोटी रुपये दादांनी त्या ठिकाणी टाकलेले बोला। जानाई शिरसाईचा विषय चाललाय समाजावर, कुठे येत आहे जानाई शिरसाईचा विषय चाललाय? पिण्याचं पाणी त्या ठिकाणी 22 गावांचा प्रश्न तिथं सुटलाय, सुटलेला आहे। जी तिथं राहतात आता आमच्या त्या शेतकऱ्यांना पाणी मिळालं, पाणी त्या ठिकाणी चालू झालेलं आहे। आता तळे तिथं वाहतेत, वडे वाहतेत। बेचाळीस गावांचा प्रश्न नाही, ह्यांना माहिती कमी आहे। 22 गावांचा पाणी प्रश्न आहे। जानाई शिरसाईची योजना अजित पवारांनी मंजूर केली, 450 कोटी रुपये। 22 गावं बारामत तालुक्यात, राहिलेली गावं दौंड तालुक्यात येतात, खरं अभ्यास कमी यांचा। 22 गावांना पाणी प्रश्न मंजूर झाला। जानाई शिरसाईची योजना 450 कोटी रुपये अजित पवारांनी दिले 2 महिन्यापूर्वी, आणि त्या योजनेचं काम सुरू झाले। झालं नाही तर मी तुम्हाला बोलायची संधी देतो, पाणीच्या प्रश्नाला घेऊन तुम्ही रेडी राहा। मला सांगा बरं कसं आहे, मला त्यांचा आरोप आहे की हा प्रश्न पवारांनी नाही सोडवला। हा मग आता तुम्ही कुठल्या तोंडाने असं जनतेकडे जाऊन मतं मागताय? एक मिनिटं नाते, तुम्हाला जेवढी एनर्जी लावायची माझ्या भूम समोर लावा, माईक समोर लावा, थांबा। सांगा पाण्याचा प्रश्न सुटला ते म्हणतात, मग भिजत कोणी ठेवला होता? तुम्हाला सांगतो, मी त्या गावचा रहिवासी आहे, त्या 23 गाव मुर्टी मोडवे गाव माझं आहे, त्या गावातनं येतो। मला एक सांगा, तालुक्याचा आमदार तालुका बघतो का बाकीचे खासदार बघणार आहे? तालुक्याचा आमदार ज्यावेळेस त्याला आमदार केलं, अजित पवारांना आमदार केलं, त्यानंतर मंत्री झाले ते, इतक्या दिवस मंत्री होते। 40 गावचा प्रश्न ते म्हणतायत, अगदी बरोबर आहे मिथुनचं, 40 गावचाच प्रश्न आहे। आमचा तालुका 2 विभागात मोडलेला आहे, कॅनलच्या खाली, कॅनलच्या वरती लोकांची अत्यंत दयनीय अवस्था आहे। आणि त्यांनी ठेवायचं कारण अजित पवारांनी तेच आहे, कारण का त्यांना दरिद्र्यात किचपट ठेवलं तरच आपल्या पाठीमागे फिरतील, आपल्याला मतदान करतील, यासाठी त्याने हेतू पुरस्कार अजित पवारांनी केलं। पवार साहेबांनी तरी हा प्रश्न सोडवला का? पवार साहेबांनी वेळोवेळी तिथल्या भागातल्या मिटिंगा घेतल्या, ऐका, त्यात पवार साहेबांनी वेळोवेळी तिथं मिटिंगा घेतल्या, तिथल्या लोकांना पाणी प्रश्न सुटला की नाही? अजिबात सुटला नाही, कोणी सोडवला नाही। आणि मी तुम्हाला आश्वासित करतो तुमच्या माध्यमातनं, शरद पवार साहेब ते म्हणले की आता माझा शेवट, माझं ह्यानंतर मी इलेक्शन लढवणार नाही, पण मी ह्या 22 गावचा प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही।